पुण्यातील हिट अँड रन प्रकरणात मध्य प्रदेशातील दोन अभियंत्यांचा मृत्यू झाला. 18 मे रोजी पहाटे 2 च्या सुमारास हा अपघात झाला. या अपघातातील अल्पवयीन आरोपीला बाल न्याय मंडळ न्यायालयाने घटनेच्या 15 तासांच्या आत काही किरकोळ अटींवर जामीन मंजूर केला. त्यानंतर या प्रकरणाला वेग आला आहे. काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स वर एक व्हिडिओ शेअर करून या निर्णयावर प्रश्न उपस्थित केला आहे. त्यांनी केंद्र सरकारवरही हल्लाबोल केला. व्हिडिओ शेअर करून राहुल गांधी म्हणाले की बस ड्रायव्हर, ट्रक ड्रायव्हर, ओला उबेर किंवा ऑटोने चुकून कोणाचा मृत्यू झाला तर त्यांना 10 वर्षाची शिक्षा होऊ शकते आणि त्यांच्या गाडीची किल्ली उचलून फेकून देतात. पण जर श्रीमंत कुटुंबातील 16-17 वर्षाचा मुलगा दारूच्या रशेत पोर्श चालवतो आणि 2 लोकांना मारतो तर त्याला निबंध लिहिण्यास सांगितले जाते. हा निबंध बस, ऑटो आणि उबर चालकांनी का लिहिला नाही? नमस्कार, मी राहुल गांधी. बस ड्रायव्हर, ट्रक ड्रायव्हर, ओला उबर, ऑटो ड्रायव्हर अगर गलती से किसको मार देते हैं तो 10 साल की जेल में सजा हो जाती है और चाबी उठा के वो फेंक देते हैं. मगर अगर अमीर घर का 16 साल का 17 साल का बेटा पोर्श गाड़ी को शराब पी के चलाता है और 2 लोगों की हत्या करता है तो उसे कहा जाता है कि ऐसे लिख दो. ऐसे ट्रक ड्राइवर से, बस ड्राइवर से क्यों नहीं लिखाते? उबर ड्राइवर, ऑटो ड्राइवर से क्यों नहीं लिखाते? नरेंद्र मोदी से पूछा गया कि 2 हिंदुस्तान बन रहे हैं, एक अरबपतियों का, एक गरीबों का. उनका जवाब आता है, क्या मैं सबको गरीब बना दूं? सवाल ये नहीं है, सवाल न्याय का है. अमीरों को, गरीबों को, दोनों को न्याय मिलना चाहिए. न्याय सबके लिए एक जैसा होना चाहिए, इसीलिए हम लड़ रहे हैं, अन्याय के खिलाफ लड़ रहे हैं. हिट अँड रनच्या या प्रकरणात पुणे पोलिसांनी मंगळवारी अल्पवयीन आरोपीचे वडील विशाल अग्रवाल यांना अटक केली होती. याशिवाय अल्पवयीन दारू प्यायलेल्या पबचा मालक आणि व्यवस्थापकालाही अटक करण्यात आली आहे. सर्व आरोपी 24 मे पर्यंत पोलीस कोठडीत आहेत. विदर्भ न्यूज ब्युरो, पुणे.